सध्याच्या युगामध्ये आई वडिलांची सेवा कमी मात्र वृद्धाश्रमामध्ये जास्त काळ त्यांना पाठवतात. कारण की असा एक आदर्श उदाहरण पाहायला भेटलं ते म्हणजे जळगावमध्ये. कारण की जळगावच्या चोपडा येथील कुसुंबी येथील 45 वर्षीय राजेश्वर उर्फ बाळूरतन पटेल यांनी आपल्या कुसुंब ते वडोदा रस्त्यालगत शेतामध्ये सुंदर असं आई वडिलांचं स्मृती मंदिर बांधलं आहे. कारण की हे मंदिर बांधलं असून तसंच त्यांच्या पायाजवळ बसता यावं म्हणून त्यांनी पादुका देखील बनवलेल्या आहेत आई वडिलांच्या पायांच्या. ते म्हणजे त्यांचे दत्तकुळील रतन पंडित पटेल यांचं 94 वर्ष वयामध्ये 11 महिन्यापूर्वीच वृद्धपकाळाने निधन झालं. आईचं आई देखील 80 वर्षाची आई शकुंतला रतन पटेल त्यानंतर वडिलांच्या निधनानंतर अवघ्या 7 दिवसांनी देखील त्यांचं निधन झालं. शेतकरी कुटुंबातील असलेल्या राजेश्वर पटेल यांचे हे कार्य पाहून तरी आई वडिलांना वागवण्याची आधुनिक काळात मुलांची मनोधारणा व्हावी म्हणून त्यांनी हे मंदिर बांधल्याचा दृष्टिकोन त्यांनी देखील समोर ठेवला आहे.